अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का बाळांनो? मी तुम्हाला आहे ना आज रक्षाबंधन साठी सोपी झटपट आणि गॅसचा वापर आहे ना नाही करता मिठाई बनवून दाखवणार आहे. आणि मिठाई आहे ना दिसायला खूप छान दिसते आणि एकदम आपण ही कच्ची मिठाई आणतो ना त्याची पेक्षा भारी आणि खायला पण खूपच सुंदर आणि बनवायला पण लय पटापट. हे पराठी मध्ये ना एक वाटी मी सुक्या खोबऱ्याचं किस घालते. तुम्ही हे ना या सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी वल्ल खोबरं जरी मिक्सरला फिरून घेतलं ना तरी चालेल. आता याच्यामध्ये ना एक वाटी दूध पावडर घालू, एक वाटी खोबऱ्याचे केसाला ना एक वाटी दूध पावडर. आता आहे ना अर्धी वाटी पिठी साखर घालू. साखर आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जादा करू शकतात. आता हे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा असं यालाय ना हाताने असं एक जीव मिक्स करायचं. याच्यात आहे ना 5-7 रोज विशेष घालू. पुन्हा यालाय मिक्स करून घेऊ. हे वाटीत मी दूध घेतलंय, 5 चमचे दूध घालू. तीन, चार, हे 5. आता या मिश्रणाला ना पुन्हा मिक्स करून घेऊ. मिश्रण आहे ना थोडं घट्ट आहे, पुन्हा 1 चमचा दूध घालू. हे मिश्रणाला ना चांगलं मऊ मळायचं, याला चांगला तास मिक्स करून मळून घेऊ. हे मिश्रणाला ना असं मऊ मळून घ्यायचं, आपल्याला लाटल्याने लाटता आलं पाहिजे असं. आणि लय घट्ट बी नाही मळायचं, नाही तर लाटतानी ना चिरा पडा त्यात. बघा मी याला मळून घेतलंय ना असंच मऊ मऊ मळायचं. आता आपण याचे आहेत ना 2 भाग करू. याचे आहे ना 1 भागाचे पुन्हा 2 भाग करू. आता हे दोन्ही मधला आहे ना 1 भाग आपल्याला वेगळा घ्यायचा. आता हे राहिलेले 2 भाग आहेत ना याचे एकत्र करून गोळा बनवून घेऊ. हे बघा आता हे 2 गोळे होते ना त्याचा एकत्र गोळा करून घेतलाय. आता हे ना 4th भाग आहे, याला काढून इथं ठेवू. आता या 4th भागामध्ये ना आपण लाल रंग घालू. बघा किती मस्त दिसतोय. चला आता याला मळून घेऊ. हे बघा लाल रंगाचा गोळा तयार झालाय. हे वाटीमध्ये ना मी काजू बदाम पिस्ता असे जाडसर कुटून घेतले. सुका मेवा आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. आता मी आहे ना एक छोटा नॉनस्टिक पेपर घेतलाय. तुम्ही प्लास्टिक पेपर किंवा फॉइल पेपर घेतला तरी चालेल. पेपरला आहे ना तुपाचा हात लावून घेऊ. याला आहे ना चांगलं तूप लावायचं म्हणजे चिटकत नाही. मी आता लाटणं घेतलंय, या लाटण्याला तूप लावून घेऊ म्हणजे चिटकत नाही. हे बघा असं तूप लावून घ्यायचं मग लाटण्याला चिटकत नाही. आता हे लाल गोळा आहे ना या प्लास्टिक पेपर वर ठेवू. आता याला आहे ना लाटण्याने आज्यात लाटून घेऊ. याला आहे ना असं हळूहळू एकसारखं लाटायचं. याला आहे ना लय जास्त पातळ बी नाही लाटायचं. असं हळूहळू पेपर फिरवीत फिरवीत लाटून घ्यायचं. हे बघा मी याला कसं लाटून घेतलंय, असंच लाटायचं. आता याच्यावर आहे ना सुका मेवा घालू. असं पसरून पूर्ण लाटीवर घालायचा. सुका मेवा आहे ना जरा दाबून घेऊ. आता याच आहे ना असं हळूहळू गुंडाळून रोड तयार करून घेऊ.
हे बघा असा हळूहळू आहे ना घट्ट गुंडाळायचा. हवा तर तुम्ही आहे ना नॉनस्टिकच्या पेपरच्या मदतीने सुद्धा गुंडाळू शकता. हे बघा रोल तयार झाला. याला आता कडणी दाबून व्यवस्थित करून घेऊ. बघा किती छान रोल. मी ना आता एक मोठा नॉनस्टिकचा पेपर घेतलाय, याला मी तुपाचा हात लावू. आता मी याच्यावर ना तूप घेतलंय, याला चांगलं पसरून घेऊ. याच्यावर आहे ना पांढरा गोळा ठेवून याला पण गोल लाटून घेऊ. हे बघा असं लाटायचं याला आणि असं लाटताना जर याला चिरा पाडल्या ना मग समजायचं का घट्ट झालंय. मग काय करायचं असं थोडा दुधाचा हात लावायचा आणि याला आहे ना परत मळून घ्यायचं. हे बघा याला आहे ना असा पेपर फिरवीत फिरवीत लाटून घ्यायचं. बघा मी याला गोल लाटून घेतलंय. आता हे लाल रोळ आहे ना याच्यावर ठेवू. आता याची ना गुंडाळी घालून घेऊ आणि अशी अलगत घालायची. हवं तर तुम्ही ना नॉनस्टिक पेपरला धरून सुद्धा गुंडाळी घालू शकता. आता रोल आहे ना तयार झालाय, याला माग पुढं करून गोल करू. याला आहे ना दोन्ही बाजूनी दाबून व्यवस्थित करून घेऊ. आता इकडच्या बाजूनी बी असंच करून घेते. हे बघा बर्फीचा रोल आहे ना आपला तयार आहे. आता हे रोल आहे ना या पेपर मध्ये गुंडाळून घेऊ. आता हे रोल आहे ना या पेपर मध्ये मी मस्त गुंडाळून घेतलाय. आता हे रोल आहे ना फ्रीजर मध्ये 1-2 तास ठेवू, मग चांगली मीठ आहे आपली शेट होईल. आता 1-2 तासाने ना याच्या वड्या आपण कापून घेऊ. बाळांनो आपल्याकडे काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय. कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना, एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजते. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही बी घ्या, तुम्हाला बी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. 2 तासानंतर मी रोल आहे ना फ्रीजर मधून बाहेर काढलाय. चला आता याला कोलून घेऊ. हे बघा अशी सुरी घ्यायची आणि या अशा गोल गोल वड्या कापायच्या. हे बघा आतमध्ये किती मस्त दिसून राहिलेत. आपण आहे ना आता दुसरी पण वडी कापू. बघा बाळांनो किती छान आपली मिठाई तयार झाली. अशा प्रकारे ना मी सगळी मिठाई आता कापून घेते. बघा बाळांनो किती सुंदर दिसून राहिली आपली मिठाई. आता या ताटलीमध्ये ना मी थोडी खसखस भाजून घेतली, याच्यामध्ये ही वडी बुडून घेऊ. दोन्ही बाजूनी बुडवायची. बघा बाळांनो किती मस्त झाली आपली मिठाई. आवडली का बाळांनो? स्वस्त मस्त आणि जबरदस्त मिठाई. येणाऱ्या रक्षाबंधनला आहे ना तुम्ही मिठाई ना बाळांनो नक्की बनवा. चला बाळांनो तुम्हाला आहे ना आता मी मिठाई खाऊन दाखवते. वा लय भारी झाली मिठाई, इतकी मऊ झाली दूध पावडर मुळे ना लय मऊ झाली. मला आहे ना लय आवडली. तुम्हाला आवडली का बाळांनो माझी मिठाई?
तुम्हाला आवडले असेल ना बाळांनो माझी मिठाई, मला आहे ना पटपट कमेंट करून तुम्ही सांगा बर. आणि माझी तुम्हाला आहे ना ही मिठाईची रेसिपी आवडली असते ना तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला आहे ना सबस्क्राईब करा आणि घंटेचं बटन दाबायला विसरू नका बर का. हसा खेळा, खूप खूप मजा करा, आजी सारखी मिठाई ना बनवून खा ते पण झटपट. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.